नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्रावण महिना कालच संपलेला आहे आणि सगळ्या नॉनव्हेज प्रेमींसाठी मधले हे 2 दिवस मिळतात गणपती सुरू व्हायच्या आधी. तर संपूर्ण नॉनव्हेज खवय्यांसाठी आज आपण खीमा कसा बनवायचा ते बघतोय. खूप सोपी झटपट होणारी कृती आहे ही. फार काही तिला वाटण घाटण अजिबात लागत नाही आणि खूप मस्त चमचमीत होते. तर त्यासाठी इथे मी 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे, 3 टेबलस्पून. त्यामध्ये आपण अगदी बारीक चिरलेला कांदा घालतो आहे. साधारण 2 मोठे कांदे मी घेतले आहेत बारीक चिरून. मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा. तर या ठिकाणी मी हा कांदा मस्तपैकी असा परतून घेतला आहे. छान असा सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालतो. साधारण इथे मी 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत. यामध्येच 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 मोठा चमचा आपण कांदा लसूण मसाला घालतो. याऐवजी तुम्ही बाजारात मिळणारा मटन मसाला, खीमा मसाला घातला तरी काहीच हरकत नाही. आणि 1 चमचा इथे मी तंदुरी मसाला घालते. तंदुरी मसाल्याने चव खूप अप्रतिम येते खीमाला. आता हे मिसळून घ्यायचं. झाकण ठेवायचं यावर आणि टोमॅटो मस्तपैकी मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. इथे मी मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिट हे टोमॅटो मस्त शिजवून घेतले आहेत. फ्लेवर खूप जबरदस्त येतो आहे. आहा, तुम्ही बघू शकता टोमॅटो मस्त असे एकजीव झालेत, मस्त मऊ झालेत आणि हा मसाला खूप जबरदस्त दिसतो आहे. वा. आता या ठिकाणी माझ्याकडे 1/2 किलो हा खीमा आहे. या ठिकाणी मी हा मटन खीमा वापरलेला आहे. तुम्ही चिकन खीमा पण वापरू शकता. चिकन खीमा असेल तर मग तो फारसा शिजवायची गरज नाही पडत, पटकन शिजतो एखाद दुसऱ्या शिट्टीमध्ये. आता हे मिसळून घेऊया. मीठ घालायचं चवीपुरतं. पाणी, अगदी थोडंसं पाणी घालायचं. खूप पातळ नाही बनवते मी हा खीमा. आणि आता झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. या ठिकाणी मध्यम आचेवर 6 शिट्ट्या करून हा खीमा मी शिजवून घेतलेला आहे. बघूयात कसं झालेला. आहा, 1 नंबर. तुम्ही बघू शकता मस्त शिजला आहे. आणि त्याचबरोबर याला ग्रेव्ही ही खूप छान आली आहे. 1 मस्तच काढून घेऊयात. आणि तुम्ही हा खीमा भाकरीबरोबर खाऊ शकता. ज्वारीची, बाजरीची किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर पण खूप सुंदर लागतो. किंवा भाताबरोबरही सर्व्ह करू शकता. तर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं की तिथे पुढे 1 बेल आयकॉन दिसेल, ते क्लिक करायचं. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीवरवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.